नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे मेट्रो फेज 2 बद्दलची संपूर्ण माहिती, या फेजसाठी होणारा खर्च व या फेजचा संपूर्ण मार्ग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना हडपसर परिसरात तसेच त्यापुढे नगर रस्त्यावरील वाघोलीपर्यंत पोहोचता यावे, तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रोचे जाळे आणखी भक्कम करण्यासाठी खडकवासला हडपसर खराडी या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाने मेट्रो महामार्गाच्या प्रकल्प अहवालाला शुक्रवारी म्हणजेच दिनांक 4 ऑगस्ट या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत मान्यता देण्यात आली। राज्य व केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे। पुणे मेट्रोच्या विस्तारित नवीन 2 मार्गांसाठी 9,074.24 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे। याबाबतचा आराखडा 8 ऑगस्ट 2022 तयार केला होता। त्याचे पुणे महानगरपालिकेला 27 सप्टेंबर 2022 सादरीकरण केले आहे। शुक्रवारी पुणे महानगरपालिकेने या सादरीकरण केलेल्या आराखड्याला मान्यता दिली आहे। लगेच हा आराखडा राज्य सरकार व केंद्र शासनाला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी दिली आहे। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित HCMTR मार्गावर वनास ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, SNDT ते वारजे, हडपसर ते खराडी, स्वारगेट ते हडपसर, खडकवासला ते स्वारगेट असे 82.5 किमी रेल्वेचे जाळे वाढवण्याची योजना आहे। तत्पूर्वी सध्या खडकवासला ते खराडी मार्गे स्वारगेट आणि हडपसर मेट्रो रेल्वे मार्ग 25.862 किमी, पौड फाटा ते माणिकबाग मार्गे वारजे मार्ग 6.118 किमी यासाठी 9,074.24 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। यासाठी महामेट्रो 4,354.84 कोटी रुपयांचे कर्ज उभारणार आहे, तर उर्वरित खर्च केंद्र, राज्य आणि PMC सामायिक करतील असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी DPR मंजुरीनंतर सांगितले। SNDT वारजे माणिकबाग या मार्गावरील एकूण 6 स्थानके पुढील प्रमाणे आहेत: पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे व दौलतनगर याचे अंतर सुमारे 6.118 किलोमीटर असणार आहे। खडकवासला हडपसर खराडी या मार्गावरील एकूण 22 स्थानके असणार आहेत, तर हा 25.64 किलोमीटरचे अंतर असणार आहे। तर पुढील प्रमाणे ही स्थानके आहेत: खडकवासला, दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पु ल देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट पूल, सेवन लव चौक, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, रेसकोर्स, फातिमा नगर, राम टेकडी, हडपसर, मगरपट्टा साऊथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर, खराडी चौक ही अशी 22 स्थानके जोडली जाणार आहेत। तर मित्रांनो, पुणे शहरात होणाऱ्या या पुणे मेट्रोच्या जाळ्याबद्दल तुमचे काय विचार आहेत ते सांगायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा।